जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोड। कल्याणात श्री साई संकल्प सेवा संस्थेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न। सध्या महाराष्ट्रात अनेक साथींच्या रोगाने डोकेवर काढले असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतही डेंग्यू मलेरिया साथीचा ताप इत्यादी आजार डोकेवर काढत आहेत। या आजारांमध्ये अनेक वेळा रुग्णांना रक्त किंवा प्लाझ्मा द्यावे लागते, त्यामुळे रक्तपेढीत रक्ताची व प्लाझ्माची फार कमतरता भासत आहे। ही कमतरता भरून काढण्यासाठी सरकारतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते। याच धर्तीवर कल्याण पश्चिममध्ये 5 अमृत पार्क वसंत व्हॅली रोड खडकपाडा येथे सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत श्री साई संकल्प सेवा संस्था मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। हमारी एक संस्था है साई सेवा संकल्प, जिसकी तरफ से हमने आज ब्लड ग्रुप का ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया हुआ है। और जैसे कि आप देख रहे हो कि सबसे पहले इसकी शुरुआत जो है वो हमारे चहीते आमदार श्री नरेंद्र पवार साहब ने शुरुआत की उससे, और काफ़ी लोगों का रिस्पॉन्स है और कहते हैं कि रक्तदान ही सबसे बड़ा श्रेष्ठ दान होता है। यावेळी डोंबिवलीच्या प्लाझ्मा ब्लड बँकने मदत केली। या मंडळाचे अध्यक्ष रवी गायकर, संस्थापक प्रशांत जाधव, सहसंस्थापक प्रमोद साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी अथक मेहनत घेतली। रक्तदान शिबिर आज साई संकल्प सेवा संस्था आमचे कल्याण 2-3 वर्षापूर्वीच आमचे रजिस्टर झालेले आहे। तेव्हापासून आम्ही दरवर्षी ह्या कोणत्या ना कोणत्या समाज हितासाठी जनकल्याणासाठी कार्यक्रम हाती घेत असतो। त्याचप्रमाणे आज आमचे नरेंद्र पवार आमदार साहेब यांचं वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी आम्ही कार्यक्रम ठेवला होता आणि आज आम्ही खास हा कार्यक्रम परत ठेवलेला आहे सर्व लोकांसाठी। कारण खरोखरच काही लोक असे असतात त्यांना की रक्ताची खूप आवश्यकता असते आणि कुठल्याही ब्लड बँकमध्ये गेलो तर ब्लड घेण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात। त्याकरता हा आमचा संकल्प दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही हा रक्तदान शिबिर ठेवलेला आहे। रक्तदान म्हणजे रक्तदान। या शिबिराचे उद्घाटन भाजपा आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते झाले। रक्तदान हे श्रेष्ठदान आहे हे ब्रीद वाक्य ध्यानी ठेवून 100 बाटल्या या शिबिरात जमा झाल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले। आज इथे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केली गेली आहे। तर मी ब्लड डोनेट जस्ट करून आली आहे। तर मी सगळ्या युवा पिढींना आवाहन करते की तुम्ही पण माझ्यासारखं ब्लड डोनेट करा आणि त्याची अजून लोकांना मदत व्हावी। ब्लड डोनेशन करून ही एक चांगली गोष्ट आहे, म्हणून सगळ्या युवा पिढी जे आहे 20-25 वर्षाचे जे आता मला बघत आहेत त्यांनी सगळ्यांनी निश्चितपणे ब्लड डोनेशन करावं। कल्याण पश्चिम येथील सुयोग कोचिंग क्लासेसतर्फे रविवारी स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली। कल्याण पश्चिम योगीधाम परिसरातील सुयोग कोचिंग क्लासेसतर्फे रविवारी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता योगीधाम गोलपनगर परिसरात स्वच्छता अभियान ही मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत रवींद्र गायकर व भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थित राहून भाग घेतला। यात सुयश क्लासेसचे सोमनाथ सर तसेच योगिता पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यांना मदत म्हणून अशोक फनाडे, कमलाकर घोलप, सुभाष पस्टे यांनीही या स्वच्छता अभियानात सामील होऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज्ञेला साथ दिली। यात सुयोग क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच प्रकारे सर्व क्लासेस व संस्थांनी जर स्वच्छता अभियान राबवले तर भारत स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही हेच खरे। कारण नरेंद्र मोदी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे की आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला तर देशाच्या स्वच्छतेमध्ये आपलं मोठं योगदान राहील। आणि त्या अनुषंगाने या परिसरातील सगळ्या नागरिकांनी, गोलपनगरमधील सर्व नागरिक पदाधिकारी आणि सगळे बच्चा कंपनी आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने यांनी आज इथं स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला आणि एक स्वच्छतेचा चांगला धडा आपल्या या परिसरामध्ये स्वच्छतेचा दिलेला आहे। तर आम्ही नागरिकांना विनंती करतो आपणही आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारची स्वच्छता राखून देशाच्या एका चांगल्या कामामध्ये आपल्या पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्या, आपला परिसर पर्यायाने आपला भारत देश स्वच्छ करण्याकरता मदत करा। सीओ कोचिंग क्लासेस आयोजित स्वच्छता अभियान या कार्यक्रमामध्ये कल्याण पश्चिमेचे आमदार आमचे श्री नरेंद्र पवार साहेब यांनी उपस्थित दर्शवल्याबद्दल त्यांचे खूपच आभारी आहोत आम्ही। त्याचबरोबर आमच्या शेतकरी ग्रामीण सोसायटीचे अध्यक्ष श्री अशोकजी फर्नांडिस साहेब, त्याचबरोबर सेक्रेटरी सुभाषजी पस्टे, त्याचबरोबर माझे खास मार्गदर्शक किंवा सहकारी त्यांचे ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला, असे कमलाकरजी साहेब त्यांचे मी खूप आभारी आहे।
आणि माझी बच्ची कंपनी त्याबरोबर इथे सहकारी नागरिक यांचेही खूप धन्यवाद, महिला मंडळ यांचे मी खूप आभारी आहे. तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.